سورة الآديات. بسم الله الرحمن الرحيم. اللهच्या नावाने जो अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे. والعاديات ضبحا فالموريات قدحا فالمغيرات صبحا. शपथ आहे त्या घोड्यांची जे फुतकार टाकीत धावतात, मग आपल्या टापांनी ठिणग्या उडवितात, मग सकाळी सकाळी छापा मारतात. मग त्या प्रसंगी धुळीचे लोट उसळतात, मग अशा स्थितीत एखाद्या जमावात शिरतात. वस्तुस्थिती अशी आहे की मानव आपल्या पालनकर्त्याशी फार कृतज्ञ आहे. आणि तो स्वतः याला साक्षी आहे. आणि तो धनदौलतीच्या प्रेमात तीव्रपणे गुरफटलेला आहे. तर काय तो त्या वेळेला जाणत नाही की जेव्हा थडग्या जे काही दफन केलेले आहे ते काढले जाईल. आणि हृदयात जे काही लपलेले आहे ते काढले जाऊन त्याची तपासणी केली जाईल. निश्चितच त्यांचा पालन करता त्या दिवशी त्यांच्याशी चांगलाच परिचित असेल. सूरे अल आदियात ही मक्काकालीन सूरत असून यामध्ये एकूण 11 वचने आहेत. या सूरतच्या माध्यमातून हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे की मनुष्य हा परलोकवादाला विरोध दर्शवून आणि त्याच्या बाबतीत अनभिज्ञ राहून कशा प्रकारे नैतिक अधपतनास बळी ठरतो. सोबतच लोकांना या बाबतीतही खबरदार करण्याचा उद्देश आहे की अंतिम न्यायनिवाड्याच्या दिवशी केवळ त्याच्या बाह्य कर्मांचीच नव्हे तर त्यांच्या मनातील भेदांची देखील छानबीन केली जाईल. मानव आपल्या पालनकर्त्याशी फार कृतज्ञ आहे याचा अर्थ ज्या शक्ती अल्लाने त्याला दिल्या होत्या त्यांचा वापर तो जुलूम व अत्याचारासाठी करीत राहिला. तो स्वतः याला साक्षी आहे, म्हणजे त्याची सदसद विवेकबुद्धी याची ग्वाही देते की त्याची कृत्य याची ग्वाही देतात. आणि बरीचशी अश्रद्धावंत माणसे खुद आपल्या तोंडाने देखील उघडपणे कृतज्ञता व्यक्त करतात. आणि हृदयात जे काही आहे याचा अर्थ असा की हृदयात जे विचार जे हेतू आणि उद्दिष्टे दडलेली आहेत ती सर्व उघड करून ठेवली जातील व त्यांची तपासणी करून चांगुलपणा वेगळा व वाईटपणा वेगळा केला जाईल. त्यांचा पालनकर्ता त्या दिवशी त्यांच्याशी चांगलाच परिचित असेल. याचा अर्थ असा की त्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल की कोण कसा आहे व कोणत्या शिक्षेस व कोणत्या मोबदल्यास पात्र आहे. मी अल्लाहकडे प्रार्थना करतो की त्याने आम्हाला बोलण्या व ऐकण्यापेक्षा जास्त या गोष्टींना आत्मसात करण्याची व त्या शिकवणीचा जास्तीत जास्त प्रचार व प्रसार करण्याची सदसद विवेक बुद्धी द्यावी. बरे तर मित्र हो, पुन्हा भेटू पुढील व्हिडिओच्या माध्यमाने एका नवीन सुरत सोबत. तोपर्यंत परवानगी द्या. धन्यवाद. इस्लाम धर्माच्या बाबतीत अधिक जाणून घेण्यासाठी कॉल करा आमच्या टोल फ्री क्रमांकावर 1800 2007 87.